हाय जयेश, कसं वाटतंय? अरे एकदम मस्त, पैसे वसूल। सकाळी यायला पाहिजे होतं, थोडं लवकर यायला पाहिजे होतं। या मुक्काम करायला पाहिजे। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलो आहोत नागेश्वर चोरवणे चिपळूण। चिपळूणमध्ये साधारण 25 किलोमीटर आत नागेश्वरचं स्वयंभू देवस्थान आहे। खूप छान असं देवस्थान आहे। तर आपण आज आपल्या या मोसमातील आठवा ट्रेक नागेश्वर करतो आहे। चला तर मग जाऊया नागेश्वर। आज पावसाने काय साथ दिली नाही आहे। हे समोर जे बघताय ना, हा वासोटा आहे, वासोटा, आणि ह्या साईडला आहे नागेश्वर। इकडे ॲक्च्युली उशीर झाला आहे ट्रेक सुरू करायला, त्यामुळे ऊन भेटलं आहे। सो आता बघूया। सो आता आम्ही इथून नागेश्वर ट्रेक सुरू केलेला आहे। इथपर्यंत गाड्या येतात। आज तुम्ही बघू शकता नागेश्वरला अगदी कर्नाटकपासून गाड्या आल्या आहेत। त्या दोन गाड्या ज्या आहेत त्या कर्नाटकमधून आल्या आहेत। MH30 आहे, असे विविध ठिकाणावरून गाड्या आलेल्या आहेत, MH23, MH04। तर आज आपण इथून ट्रेकला सुरुवात करतो आहे। इथून साधारण 3 तासाचा प्रवास आहे। ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत, आता हा रोड संपला आहे, तेव्हा तुम्ही काम चालू आहे ते गाडी वळवण्यासाठी किंवा असं काम चालू आहे। हा डोंगर, ह्या डोंगरातनं कच्चा रोड इथपर्यंत आलेला आहे, आणि इथून पूर्णतः पायऱ्या आणि पुढे सगळ्या जंगलातनं आता ट्रेक चालू होणार आहे। सो चला एक्सप्लोर करूया नागेश्वर। प्रचंड ऊन मिळालं आहे, त्यामुळे सिनरी जास्त नाही आहे। हा तेजस आहे। हाय, का सुनत छत्री घेऊन आला आहे? ही पूजा आहे। भिडे सर आमचे जे नेहमी उत्साहाने येतात, आणि इकडे जो जंगलात बसला आहे तो माझा कॉलेज मित्र जग्या आहे। तर चिपळूण जात प्रचंड उत्साहाने आला आहे। आमची वाट बघण्यासाठी पण थांबला आहे, दमला नाही आहे तो, पण वाट बघण्यासाठी थांबला आहे। त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा। जग्या कसं वाटतं तुला? मस्त मस्त ना। अजून आपल्याला 2 तास चालायचं आहे। चला 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 चला। मित्रांनो, हे आहेत अतिउत्साही कलाकार जे नागेश्वर ट्रेकसाठी स्वतःहून आले आहेत। यांची अवस्था बघा, आणि एन्जॉय करतायत भर उन्हात। तिकडे जायचं ना, ते ते जे दिसतंय तिकडे जायचंय, आणि आता आम्ही आहोत इथे। साधारण 11 आम्ही ट्रेक चालू केलाय। प्रचंड उन्हामुळे लेट होतोय चालायला, कारण आज पाऊस पण नाहीये, वारा पण नाहीये, फक्त आहे ऊन। समोर जो डोंगर दिसतोय आणि ती जी गुहा दिसते ते आहे नागेश्वर, आणि आता आम्ही आहोत तिथे खाली। एवढ्या उंचावर अजून आम्हाला जायचं आहे। %60 आम्ही नागेश्वर सर केला आहे। समोर जो बघताय तुम्ही, अशा वाटेने मी आता घर चाललो। जर ट्रेकला येणार असाल तर शूज नक्की कॅरी करा। Oh,
फायनली 80% आम्ही चढून आलो आहोत आणि आम्हाला आता जायचं आहे समोर तिथे। तर ह्या सह्याद्रीच्या ज्या काही रांगा बघताय तुम्ही ते सुख तुम्हाला कुठेच नाही मिळणार। 80% ट्रेक करत आमचे सगळे मावळे आता आलेत इथे पण बसलेत आकाश आणि इथून आता आम्ही असे वरपर्यंत जाणार आहोत। तुला सावली दिले लक्षात ठेव खाली। फाइनली 2.5 तास चालून आम्ही आता शेवटचा टप्प्यात आलो आहोत। हाय नागेश्वर चिपळूण चोरवणे एकदा नक्की बघा। ह्याला काही जण दुसरा कैलास पर्वत म्हणतात। तेजस महादेवाची सगळी ठिकाणं ही बहुतांशी अशी डोंगरावर आहेत। जाणं सोपं नसतं पण ज्याला सह्याद्रीचं वेळ आहे त्याला कोण अडवू शकत नाही। मित्रांनो हे आता पुढचा प्रवास सगळा असा आहे। साधारण 10 ते 15 मिनिटात आम्ही पोचू। खालपर्यंत रेलिंग्स आणि साखळ्या होत्या आता त्या सगळ्या संपल्या आहेत। इथे पण होत्या पण त्या गंजून खराब होऊन किंवा पाण्याचा प्रवाह खूप असतो त्यामुळे इथे काही टिकत नाही। 2.5 तास आम्ही चालतोय अजून 1/2 तास 1/2 ते 1.5 तास। त्यात पावसाने आज आमचा मजबूत गेम केला आहे त्यामुळे सगळ्यांची एनर्जी ऑलमोस्ट संपली आहे। महादेवाच्या चरणी नतमस्तक होणार पॅक लंच खाणार आणि परतीला जेवढं आम्ही 3 तास वर आलो आहे हे तुम्ही खाली बघताय जेवढं आम्ही वर आलो आहे तेवढं परत खाली जाणार। चला हर हर महादेव। आमच्या ट्रेक गाईड आकाश सगळी टीम आता इथे थोडीशी रेस्ट घेते। मित्रांनो हे अनुभवायला सह्याद्रीतच यावं लागतं घरात बसून मिळत नाही। आयुष्यात कधीतरी एकदा सह्याद्रीला नक्की भेट द्या। तो जो सुळका आहे ना तिथे पण जाता येतं पण त्या नागेश्वरीतून साधारण त्याला 2 तास लागतात। आपले ट्रेक गाईड आकाश काय सांगतात बघूया आपण। बिचाऱ्याला 2-2 बॅगा सांभाळायला लागतात। त्यातलाच बिचारा आमचा चांगला आहे म्हणून तो 2-2 बॅगा सांभाळतो। मित्रांनो ती पांढरी गाडी दिसते समोर तिथे बारीक स्पॉट दिसतोय पांढरा त्याच्या पण खूप खाली आमची गाडी आहे आणि तिथपासून आम्ही असे असे चालत 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 हे असे इथून चाललोय महादेवाकडे। एवढ्या उंचावर हे रेलिंगचं बनवलेलं आहे सेफ्टीसाठी आणि आमच्या प्रत्येक ट्रेकला असणारे अभिषेक शिवलकर हे खूप एन्जॉय करतात ट्रेकला। तसंच मनू
ही सगळ्यात फास्ट चालते। आणि आमचे भिडे सर आधी म्हणतात मला जमेल की नाही जमेल की नाही, पण ते पूर्ण सर करतात। आणि आमचे एक मिसिंग आहेत बापट, ते गेलेत पुढे पूजेला सगळ्यांच्या पुढे। मित्रांनो, ह्या आता पूर्ण रेलिंग बांधलेला आहे, हा डोंगर क्रॉस केला, हे जे लाईट दिसतोय तिथे आहे आपले महादेव। फायनली आता आम्ही नागेश्वराच्या वरच्या डोंगरावरती आलो आहे। हा रोड जातो इथून नागेश्वरला, आणि हा रोड हे दोन्ही समोरसमोर ॲरो आहेत, हा जातो वासोटा किल्ल्याकडे। वासोट्याला जायला परमिशन नाही आहे, कारण ते फॉरेस्ट आहे, अधिकारी परमिशन सगळं लागतं, त्यामुळे आम्ही चाललो आहे नागेश्वरीला। सो आता टफ पार्ट जो होता नागेश्वरीचा तो संपला आहे, आणि फायनली ज्याचा आम्ही सकाळपासून विचार करत होतो, नागेश्वर 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 कसं पोचणार कसं पोचणार, तर फायनली आता आम्ही पोचतो आहोत। मित्रांनो, 3 तासानंतर आम्ही फायनली नागेश्वरला पोचलो आहे। हा समोर दिसतो आहे सुळका, तो नागेश्वर आहे, आणि पाठीमागे दिसतो आहे तो वासोटा आहे। सो फायनली नागेश्वराचं दर्शन घेऊ, तिथे जेऊ, आणि पुन्हा एवढा सगळा डोंगर उतरणार। माझ्या सर्व ट्रेकर बंधूंना विनंती आहे, तुम्ही जर इथे फिरायला येत असाल तर कृपा करून कचरा टाकू नका, ह्या सह्याद्रीला आपणच जपलं पाहिजे, हे सगळं आपणच केलं पाहिजे। इथे बॅनर लिहूनसुद्धा प्लास्टिक किंवा बऱ्याच प्रमाणात तुम्ही इथे बघू शकता कचरा लोक टाकतात, कारण आपणच आपल्या हे जे काही पुरातन आहे ते आपणच जपलं पाहिजे, ही नम्र विनंती आहे। सो आता इथे काही पाट्या पण वाचू शकतो, वासोटा किल्ला हा अभयारण्यात आहे, त्यामुळे वनअधिकारी बाणोली सातारा यांच्या परमिशनशिवाय वासोट्यावर जाऊ नये, स्ट्रिक्टली वासोट्यावर तुम्ही जाऊ शकता, कारण तिथे अभयारण्य आहे, प्राणी तुम्हाला भेटू शकतात, जीवाला हानी पोचू शकते। हा कोरोना काळातला बॅनर आहे। त्याच्यानंतर प्लास्टिकचा वापर टाळा, पण आपण कधीच नाही ते टाळू शकत, आपल्या प्रत्येक गोष्टीत प्लास्टिक असतं। इथून जलकुंडाकडे जाण्याचा मार्ग आहे, इथून नंतर आधी आपण महादेवाचं दर्शन घेऊन नंतर तिकडे जाणार आहोत। भाविकांनी स्वयंभू नागेश्वर मंदिर परिसर स्वच्छ ठेवावे, प्लास्टिकचा वारंवार इथे पाट्या लिहिलेल्या आहेत पण लोक ऐकत नाहीत। हे बघा, इथे पण त्यांनी लिहिले आहे, अभयारण्यात वनचर प्राणी आहेत तरी कृपया भाविकांनी पर्यटकांनी वणवा लावू नये, म्हणजे शेकोटी पेटवतात किंवा राहायला येतात त्यावेळी आपण शेकोटी पेटवतो, तर त्याचा वणवा पेटू शकतो आणि प्राणींना हानी पोचू शकते। बऱ्याच पाट्या आहेत, त्याचं आपण पालन केलं ना तर सगळं स्वच्छ राहील। दुकानदार आहेत तर तिथे मग शिवरात्रीला किंवा श्रावणी सोमवारला दुकानदार असतात, त्यांनी पण आपला परिसर स्वच्छ ठेवायचा। वारंवार सगळीकडे पाट्या लिहिलेल्या आहेत। आणि मित्रांनो, ज्याचा तुम्हाला किंवा आम्हाला आम्ही ज्यासाठी एवढं चालतो आहे ते स्वयंभू नागेश्वर मंदिर, तुम्ही त्याचा आकार बघू शकता, एक नागदेवता आपल्याकडे बघते असं त्याचं ते एक रूप आहे, हे दोन डोळे आहेत आणि असं सुळका आहे। हे मी माझ्याप्रमाणे वर्णन करतो, हे असं कुठे इतिहासात लिहिलेलं नाही आहे, पण तिथे त्या गुहेत पिंड आहे आणि आतमध्ये मी तुम्हाला तिथे पोचल्यावर काय काय ते दाखवेनच। चला तर मग जाऊया, इथून वरती चढायचं नाही आहे, सक्त म्हणाई आहे, कृपया कुणीही वरती जाऊ नये। सो फायनली मगातपासून क्लायमेट नव्हतं, आम्ही महादेवाकडे आलो आहे आणि क्लायमेट बघा अप्रतिम। बापट ओके आहेत ना, एकदम आला दर्शन घेऊ,
नाही इथे जाऊया. आणि फायनली फायनली आम्ही सगळे नागेश्वरला पोचलो आहोत. हे सगळे आमचे टीम मेंबर फायनली महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आता खाली निघालो आहे. पण ज्यावेळी आम्ही ते आलो त्यावेळी काही नव्हतं आणि आता तुम्ही इथे बघू शकता आम्हाला हा पूर्ण हा जो दिसतोय हा डोंगर उतरून खाली जायचा आहे इथपर्यंत इथून आणि काही दिसत नाही आहे. काही म्हणजे काही दिसत नाही आहे. आमचे ट्रेक गाईड येत आहेत दोघं जण इथून. क्लायमेट आपल्याला भारी भेटलं आहे खूप छान. आणि ट्रेकचं बॅक टेल येतोय सो आपल्याला क्लायमेट भेटलं आहे. येस चला तर आपण नागेश्वरी आता उतरायला सुरुवात करतोय. जगाचं असं क्लायमेट मिळालं आहे ज्याची आम्ही मगातपासून वाट बघत होतो आणि फायनली ते क्लायमेट आम्हाला आत्ता मिळालं आहे. सो नागेश्वरीचा परतीचा प्रवास आमचा चालू झाला आहे. सगळे हळूहळू उतरताना सावकाशा फायनली 3 वाजता स्टार्ट करून आता बरोबर 6 वाजता आम्ही खाली पोचलो आहे. खाली म्हणजे जिथे आम्ही गाडी लावली बेस्ट विलेजला तिथे आम्ही पोचलो आहे. नागेश्वर ट्रेक आयुष्यात एकदा तरी करावा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेचर बॉन्ड थ्रू एकदा नक्की फिरायला या. थँक्यू.